तुझं सगळं कारस्थान सगळ्यांना सांगतो. म्हणजे तू जे कारस्थान केलंयस ते ऐकून तुझे सासू सासरे खुश होतील. गप्प बसण्यासाठी मी पैसे घेतो डियर, 1,00,000 रुपये. एवढ्याशा पैशाने काय होणार आहे, त्याला तर सगळीच रक्कम द्यावी लागणार आहे. आता ऑफिस अकाउंट मधून पैसे काढल्याशिवाय पर्याय नाही. हॅलो पुंडलिक, मला ऑफिस अकाउंटमधून 1,00,000 रुपयांची गरज आहे. मला ते हवेत ताबडतोब. प्रश्न विचारू नकोस, पैशांची सोय कर. समजलं? लक्षण कसे आहात तुम्ही? तुम्हाला काही झालं तर नाही? काही नाही. बघ, तू अजिबात काळजी करू नकोस, मला काही झालं नाहीये, अगदी व्यवस्थित आहे मी. आणि तूही आता बरी झालीस. विठ्ठलाची कृपा. काय झालं सुलक्षण? मला माफ करा, मी खूप चुकीचे वागले. सुलक्षण, असं काही नाहीये. आणि हो, तू आता अजिबात बोलायचं नाहीयेस. डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलंय. सुलक्षण, खर तर मी तुझी माफी मागितली पाहिजे, कारण हे जे काही घडलं ते फक्त माझ्यामुळे. पण तू मात्र तुझा पत्नी धर्म व्यवस्थित पाळलास. माझा जीव वाचवण्यासाठी स्वतःचाच जीव धोक्यात घातलास. मी माझ्यासाठी केलं, माझ्या सुखासाठी, माझ्या संसारासाठी. माझ सुख तुमच्यातच दडलंय. तुम्हाला काही झालं असत तर मी काय केलं असत? सुलक्षणा, पाणी आणलंय, औषध घ्यायच. पाणी आणलं, औषध नाही, पण मी चुकीच्या वेळी आले ना. मी जाते. वहिनी. हा, काय? नाही, तू दे ना तिला औषध. अया, मी का द्यायचं औषध? औषध तुम्ही द्यायचं आता तिला. काळजी तुम्ही घेतली पाहिजेत ना तिची. अहो, मला ना पिक्चर बघायचंय. नागिन संपला, मिलन बघायचंय. हा, देत आहे ना औषध? हा. नाही, तुम्ही द्या औषध, मी आलेच. भाऊजी, औषधच द्या. हा,
सावकाश. तुला आता लवकरात लवकर बरं व्हायचंय. तू माझ्यासाठी खूप महत्वाची आहेस. आणि हो, अशी संकट पुन्हा ओढवून नाही घ्यायची. तुम्ही माझ्यासाठी जे काय केलं ते काय कमी आहे? असं काय केलं मी? 20 लाख रुपये देऊन माझ्या आई बाबांना आणि माझ्या गावकऱ्यांना सुखी केलं तुम्ही. सुलक्षणा, ती किंमत त्या जमिनीची होती, पण ती माणसं लाख मोलाची आहेत. आणि तुझ्या सुखासमोर 20 लाख रुपये काहीच नाहीत. सुलक्षणा, मग आता सगळं व्यवस्थित झालंय ना, मग आता नाही रडायचं. आता आपले वाईट दिवस संपलेत, सुखाचा काळ सुरू झालाय. आणि या सुखाच आपण हसत हसत स्वागत करायचं. सुखाचं स्वागत करणार म्हणे कसं करतात तेच बघते. सुलक्षणा, तुझ्या वाटेवर फक्त दुःख आहे. नीट झोपले पण नाहीत. सुलक्षणा, तुला काही हवंय का? खूप केलं तुम्ही माझ्यासाठी. आधी हे पाणी घे, आणि मी जे काही केलं ते माझं कर्तव्य होत. उपकाराची भाषा बोलायची आवश्यकता नाही. विठ्ठल असं करू शकतो? विश्वासच बसत नाहीये. मला न सांगता त्याने सुलक्षणाच्या वडिलांना 20 लाख रुपये दिलेच कसे? सुलक्षणा विठ्ठलाला फावल्याप्रमाणे नाचू लागलीय. त्याचा दोर तिच्या हातात आणि बाकी सगळे हा तमाशा बघत राहणार. अशाने सुलक्षणा लवकरच या घरात माझी जागा घेईल, माझे हक्क स्वतःकडे घेईल. या घरावर राज्य करायचंय सुलक्षणा राणीला.
पण नाही, रसिका ते होऊ देणार नाही. प्रेमाने फक्त मन जिंकता येतात, पण घरात राज्य करायचं असेल तर बुद्धी लागते. हे ठाऊक नाहीये सुलक्षणाला. आणि प्रेमाने बुद्धिमत्तेवर मात करण्याआधी मलाच काहीतरी करावं लागणार. नाही रसिका, रागाच्या भरात आपण कुठलंही चुकीचं पाऊल उचलता कामा नये, पण सुलक्षणाचा बंदोबस्त हा केलाच पाहिजे. तुला जर शत्रूवर मात करायची असेल तर आधी त्याला आपल्या पातळीवर आणावं आणि मग मात करावी. त्याचा आनंद जास्त होतो. आता आपल्याला हे बघायचंय की सगळ्यांच्या नजरेतून सुलक्षणा कशी उतरेल, आणि मग तिचा बाहुला विठ्ठलही तिच्या विरोधात जाईल, कारण त्याचे सगळे दोर माझ्या हातात असतील. लक्षात ठेव, आपण नेहमीच इतरांच्या मनात उतरायचं आणि सुलक्षणेला मात्र इतरांच्या मनातून उतरवायचं. या वकिलाचं तोंड बंद करण्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे. सावकाश. सावकाश. विठ्ठलरावजी, तुम्हाला काही अडचण होणार नसेल तर आम्ही आत येऊ का? या ना. अग सुलक्षणा, एवढं लाजायला काय झालं? विठोबा तुझा नवरा आहे ना, मग तुझी काळजी घेतो असं समज. सुलक्षणा आणि विठ्ठल भाऊजींसारखा नवरा मिळणं म्हणजे भाग्य असतं ग बाई. हे बघ, तू ना जरा लवकरात लवकरच बरी येऊ, म्हणजे कसं आहे दोघही एकमेकांची काळजी घेऊ शकाल ना. हो की नाही विठ्ठल भाऊजी? मी आलोच, पाणी संपलं, मी पाणी घेऊ. तुम्ही कशाला? मी आहे ना, मी आणते ना पाणी. तुम्ही एक काम करा भाऊजी, तुम्ही ना इथेच बसून राहा बाबा. म्हणजे काय आहे, सुलक्षणा लवकरात लवकर बरी होईल ना. हो की नाही? मी हो की नाही? मी मी आलोच. भाऊजी भाऊजी बाई. सुलक्षणा, तू माझ्या मुलाचे प्राण वाचवलेस. अगं मृत्यू त्याच्यावर चाल करून आला, पण तू धीरानं सामोरी गेलीस. म्हणून तर माझ्या विठोबाला जीवदान मिळालं. मी खरंच तुझी आई. आई असं काय बोलताय? मी माझं कर्तव्यच केलं ना. वेळ आली तर आपला प्राण देऊन आपल्या पतीचा प्राण वाचवणं हा प्रत्येक पतिव्रता स्त्रीचा धर्म आहे. मी फक्त त्या धर्माचं पालन केलं आहे. सुलक्षणा, अगं तुझ्यासारखी सून मला मिळाली हे गेल्या जन्मीचं माझं काहीतरी पुण्य कामी आलो हो.
खरंच सुलक्षणा. आणि हे बघ, विठ्ठल भाऊजींसारखा नवरा मिळणं हे सुद्धा भाग्याचं लक्षण असत. म्हणजे बघ ना, तुला असं झालं आणि विठ्ठल भाऊजी तुझ्या उशाशी बसून होते, जेवले सुद्धा नाहीत, खूप काळजी घेतली तुझी. आयुष्यभर असेच एकमेकांना सांभाळा. सुलका काकू का रे बाळा? काकू तू लवकर बरी हो ना. का बर? मला एकट्याला खेळायचा कंटाळा आलाय. वहिनी, पैसे आणले? एका सप्लायरने हे पेमेंट केलं, त्यामुळे तेच घेऊन आले. अशी कुठली कुठली पेमेंट आली आहेत? हा, हे अकाउंट बुक आहे का काय आहे पुंडलिक? यात कसलाही हिशोब लागत नाहीये. मी निघू का? थांब, नाही माझं एक ऑफिस मध्ये अर्जंट काम आहे. मी ही काम नंतर करा. अरे वा, नवीन घड्याळ वाटत. माझ्या म्हणण्याचा अर्थ कळलेला दिसत नाहीये पुंडलिक. ठीक आहे, स्पष्टच बोलते. अकाउंट मध्ये 20 लाख रुपयांचा फरक दिसतोय. माणसाचं गप्प राहणं त्याचा गुन्हा कबूल करत. माझ्याशी हे असले खेळ चालणार नाहीत पुंडलिक, महागात पडेल. पहिनी, पण मी काहीच केलं नाही. ठीक आहे, मग तसं सिद्ध करून दाखव. 20 लाख रुपये कुठे गेले ते शोधून दाखव. हो. वकिलाचाही फोन लागत नाहीये नेमका. त्याला सांगू तरी कस? पैसे घ्यायला घरी येऊ नकोस ना. कृष्णभाऊ नमस्कार. नमस्कार. हा जरा आमचं सुलूला फोन लावून देता का? अच्छा अच्छा, द्या नंबर द्या. आणलाय का? होय आणलाय की. हा हे घ्या. कसा काय चाललाय मग तिचा संसार विठ्ठलरावां बरोबर? भारी आहे की. आता दोघांस इथं बोलवायचंय गावाकडे. हा या, लागला फोन घ्या. हॅलो. हा नमस्कार, सुलू आहे का? कोण बोलताय? मी दत्तात्रय बोलतोय. नमस्कार, मी मोहिनी बोलतीये. बरं वाटलं तुमचा फोन आल्यावर. कसे आहात? हा आम्ही सगळे बेस आहोत. मोहिनी वहिनी, तुम्ही कसे आहेत? मी नेहमी मजेतच असते. अहो, पण तुमचा फोन आल्याचं ऐकून खरोखर सुलक्षणाला आनंद होईल. ती हेही विसरेल की तिला साप चावलाय. काय? अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओज बघत रहा.